आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी. स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणारच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याचा साथ देत अभ्युक्त फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पातूरच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आवाहन केले आहे. स्मशानभूमीत असा संदेश देणारी ही राज्यातील पहिली संस्था आहे. पातूर शहरातील स्मशानभूमीची देखभाल, दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम अभियुक्त फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने हाती घेतले आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्याचे काम ही संस्था सातत्याने करीत आहे. सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाने केले आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी सूचक फलक सुद्धा लावण्यात आला आहे. येथे यायचे नसेल तर घरीच राहा, असा स्मशानभूमीत लावलेला फलक चर्चेचा विषय बनला आहे. स्मशानभूमीमध्ये आम्ही अभ्युदय फाउंडेशनच्या वतीने विविध सेवा देण्याचं काम करत असतो आणि ही सेवा देताना सध्या जे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याला प्रतिबंध म्हणून प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन केलेलं आहे. त्याला साथ देत आम्ही या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत येणारे जे नागरिक आहेत त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यासाठी आम्ही इथं बॉक्स आखलेले आहेत आणि त्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे. आणि यापलीकडे जाऊन आम्ही सगळे नागरिकांना हे सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा आणि घरी बसा. आणि एक सूचक फलक या ठिकाणी लावलेला आहे, इथे यायचं नसेल म्हणजे स्मशानभूमीत यायचं नसेल तर घरीच बसा. हा एक सूचक फलकसुद्धा या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि आवश्यकता नसल्यास घरातून बाहेर पडू नका. अभियुक्त फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाळ गाडगे व सचिव बंटी गहिलोत यांच्या पुढाकारात डॉक्टर संजय सिंग परिहार, प्रवीण नीलखन, प्रशांत बंड, दिलीप चिमकंडे आदी पदाधिकारी यासाठी जनजागृती करत आहेत. दीपक गवई, स्वानंद मीडिया, अकोला. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.